नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फॅक्ट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, बर्मुडा ट्रायंगलचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल, कारण मित्रांनो जगातील सर्वात रहस्यमयी किंवा शापित ठिकाणांपैकी एक म्हणजे बर्मुडा ट्रायंगल। आणि या ठिकाणी घडणाऱ्या विस्मयकारी घटना या अफवा आहेत की सत्य हे आजपर्यंत एक न उलगडलेलं कोडच आहे। पण एक गोष्ट खरी आहे, ती म्हणजे आत्तापर्यंत तेथे गेलेला एकही व्यक्ती, जहाज किंवा विमान कधीही परत आले नाही। आत्तापर्यंत बर्मुडा ट्रायंगलमध्ये 100 पेक्षा जास्त विमानं आणि शेकडो जहाज बेपत्ता झालेली आहेत। आणि त्यापैकी एकही जहाजाचा आणि विमानाचा साधा एक सांगाडाही हाती आला नाही। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की काय बर्मुडा ट्रायंगलवर घडणाऱ्या घटना या सत्य घटना आहेत की अफवा, का खरंच बर्मुडा ट्रायंगल हे झपाटलेलं आहे की येथे एलियन्स वास्तव्य करतात, याचं खरं उत्तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळेल। तर मित्रांनो, उत्तर अटलांटिक महासागरामध्ये जवळपास 5,00,000 स्क्वेअर किलोमीटरवर पसरलेल्या त्रिकोणाकृती भागाला बर्मुडा ट्रायंगल म्हणून ओळखलं जातं। याचा आकार त्रिकोणाकृती असल्यामुळे याला ट्रायंगल असे म्हटले जाते, याचबरोबर याला डेव्हिल्स ट्रायंगल असं पण म्हटलं जातं। बर्मुडा ट्रायंगल हे फ्लोरिडा, प्युर्टोरिको आणि बर्मुडा या 3 ठिकाणांना जोडणारा त्रिकोण आहे। मान्यता आहे की बर्मुडा ट्रायंगलचा शोध सर्वात आधी क्रिस्तोफर कोलंबसने लावला, आणि त्यांनी आपल्या लेखामध्ये पण लिहिले आहे की या ठिकाणी एलियन्स बेस म्हणजे परग्रहवासियांसाठी येण्याजाण्याचा रस्ता आहे। तर मित्रांनो, बर्मुडा ट्रायंगलवर रहस्यमयी घटना अनेक झाल्या, पण 1950 एका घटनेने हे प्रकरण संपूर्ण जगासमोर प्रकाश झोतात आणले आणि संपूर्ण जग या घटनांना गांभीर्याने बघू लागले। तर मित्रांनो, ही घटना घडली 1950 जेव्हा फ्लाईट 19 5 बॉम्बर विमाने एका ट्रेनिंग दरम्यान बर्मुडा ट्रायंगलवरून उड्डाण करत होती। प्रत्येक विमानामध्ये 3 नेव्ही ऑफिसर्स होते, ज्यांचे नेतृत्व करत होते चार्ल्स सी टेलर। थोड्या वेळाच्या उड्डाणानंतर अचानक काहीतरी विचित्र घटना घडू लागल्या। कोणत्याही बिघाडाविना विमानाचे कंपास अचानक बंद पडू लागले, त्यामुळे विमान चुकीच्या दिशेने भरकटू लागले, आणि जोराचा पाऊस, जोराचा वारा आणि मोठाले ढग यांच्या अडथळ्यामुळे मार्ग दिसेनासा झाला, आणि एका विमानाचा शेवटचा संदेश रेकॉर्ड झाला। तो असा होता की आम्ही कुठे आहोत आम्हाला माहीत नाही, आमच्या विमानातील 2 कंपास अचानक बिघडलेले आहेत, खाली फक्त हिरवा समुद्र दिसत आहे जो की याच्या आधी कधीच असा दिसला नव्हता, आणि पुन्हा तो संदेश अचानक बंद झाला आणि सर्वच्या सर्व विमानांशी संपर्क तुटला, आणि या घटनेत एकही विमान परतले नाही। आश्चर्याची बाब अशी म्हणजे आजपर्यंत या हरवलेल्या विमानांचा एकही सांगाडा कुठेही सापडला नाही। ही जरी सर्वात मोठी घटना असली तरी याची सुरुवात झाली ती 1872। ही घटना म्हणजे द मेरी सॅलेस्ट म्हणून ओळखली जाते। 5 नोव्हेंबर 1872 मेरी सॅलेट्स नावाचे जहाज न्यूयॉर्कवरून जिनोवाला निघाले होते, पण ते कधी जिनोवाला पोहोचलेच नाही। नंतर 1 महिन्यांनी ते जहाज अटलांटिक महासागरामध्ये सही सलामत सापडले। पण मित्रांनो, या जहाजावर त्यावेळी एकही व्यक्ती नव्हता। जहाजावर खाण्याचे टेबल तयार होते, पण खाणारे कुणीही नव्हते। या जहाजावरील सगळे व्यक्ती कुठे गेले, खाण्याचे टेबल कुणी आणि कधी तयार केले, हा प्रश्न मात्र आजपर्यंत अनुत्तरितच राहिला आहे। अजूनही अशा बऱ्याच घटना आहेत। 1947 सेनेचे C-45 हे जहाज बर्मुडा ट्रायंगलवरून रहस्यमयीरित्या गायब झाले। 1948 ट्युडोर जहाज बेपत्ता झाले। 1950 अमेरिकेचे जहाज SS सेंड्रा बेपत्ता झाले। 1952 एक ब्रिटिश जहाज गायब झाले ज्याच्यामध्ये 33 लोक मारले गेले। 1962 अमेरिकन सेनेचे KB-50 टँकर विमान बर्मुडा ट्रायंगलवरून उड्डाण करताना अचानक गायब झाले। 1972 जर्मनीचे एक जहाज त्रिकोणामध्ये घुसताच समुद्रामध्ये बुडाले। 1997 जर्मनीचे विमान ट्रायंगलमध्ये घुसताच बेपत्ता झाले। अशा एक नाही तर अनेक घटना आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते की काय झालं असेल, काय असेल याच्या मागचे रहस्य? तर मित्रांनो, आज तुमच्या मनातील बर्मुडा ट्रायंगल विषयीच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील। सायन्स चॅनल व्हॉट ऑन अर्थ या चॅनलवर प्रकाशित एका रिपोर्टनुसार ही सर्व विमाने आणि जहाजे गायब होण्यामागचं जे सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे बर्मुडा ट्रायंगलवर असणारे ढग। या ढगांना हेक्झागोनल क्लाउड्स किंवा षटकोनी ढग असेही म्हटले जाते, जे हवेमध्ये एखाद्या बॉम्बच्या स्फोटाएवढी क्षमता साठवून ठेवतात। आणि या ढगांबरोबर ताशी 170 मैल वेगाने वाहणारी हवा, हे ढग आणि ही हवा पाण्यातील जहाज आणि हवेतून उड्डाण करणारी विमाने यांना जोरदार टक्कर देतात, आणि निसर्गाच्या या अचाट शक्तीपुढे ती टिकू शकत नाहीत आणि ती खोल कुठेतरी समुद्रामध्ये अपघात होऊन समुद्राच्या तळाशी जाऊन बसतात। त्यामुळे आजपर्यंत त्यातील एकाचेही अवशेष कधीही सापडले नाहीत।
या रिपोर्टमध्ये असे पण सांगितलेले आहे की ताशी 170 मैल वेगाने वाहणारी हवाच या हेक्झागोनल क्लाउड्सच्या निर्मितीला कारण आहे आणि एवढी वेगवान हवा जेव्हा समुद्राच्या पाण्याला धडकते तेव्हा त्या ठिकाणी त्सुनामीपेक्षाही मोठ्या लाटा तयार होतात आणि या विशालकाय लाटा आपल्या मार्गात येईल त्या सर्व गोष्टींना नष्ट करत जातात. संशोधकांच्या म्हणण्यानुसार हे ढग बर्मुडा आयलँडच्या दक्षिणी टोकावर तयार होतात. कोलोराडो स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आणि मेट्रिओलॉजिस्ट डॉक्टर स्टीव्ह मिलर यांनी पण या दाव्याचे समर्थन केले आहे. हे तर्क जरी खरे असले तरी पण एवढ्याशा एका शोधामुळे बर्मुडा ट्रँगल विषयीच्या सगळ्या घटनांमागचे कारण स्पष्ट होत नाही. काही गोष्टी या अजूनही अस्पष्टच आहेत पण मित्रांनो एक ना एक दिवस या सर्व विचित्र पण रहस्यमयी घटनांमागचे कारण एक दिवस संपूर्ण जगासमोर येईलच. तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचा टॅब प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जेव्हा आपल्या चॅनलवर येतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि भेटूया एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद.